कचऱ्यापासून वीज निर्माण, वीज निर्मितीपासून पर्यावरण या अभियानांतर्गत बायोगॅस प्रकल्पाचं लोकार्पण काल पुण्यात झालं. पुणे महानगरपालिकेतर्फे धनकवडी इथं उभारण्यात आलेल्या या बायोगॅस प्रकल्पाद्वारे कचरा संकलनातून दररोज 350 केव्हीएच एवढी वीज निर्माण होणार आहे. या विजेचा पुरवठा 350 अधिक पथदिव्यांसाठी होणार आहे. बायोगॅस लोकार्पणाच्या या कार्यक्रमाला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे, महापौर वैशाली बनकर, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. या बायोगॅस प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, शिवाय पुणे शहर कचरामुक्त व्हायला मदत होईल असं विनोद तावडे म्हणाले.